झी सारेगामाची उपविजेती अनुजा वर्तक यांनी सेव्हन स्टार वाहिनीशी पलूस येथे मनमुराद गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी काही अनुभवही शेअर केले. पाहूयात तर त्या काय म्हणाल्या. नमस्कार, मी अनुजा वर्तक पलूसमध्ये आले आहे. आपण सगळ्यांनी मला झी सारेगामच्या 2008 पर्वामध्ये बघितलंय. शेवटपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातून 5,000 स्पर्धक होते. त्याच्यातले 500, नंतर त्यातले 200, 100, 24, 12 आणि मग शेवटचे 4. आणि त्या पर्वाची उपविजेती आहे. सांगीतिक प्रवास म्हणाल तर माझे वडील संगीत नाटकात काम करायचे आणि त्यामुळे आमच्या घरातच गाणं होतं. खूप लहानपणापासून मी गाते. म्हणजे खरं सांगायचं तर आता 50 वर्ष झाली असतील असं म्हणूया आपण. संगीतकार उपी नय्यर साहेब आणि संगीतकार पंडित यशवंत देव हे या दोघांचंही मला मार्गदर्शन मिळालेलं आहे. मी खूप भाग्यवान आहे की त्यांच्याकडे मला प्रत्यक्ष शिकण्याची संधी मिळाली. आणि आता 26 वर्ष एका प्रायव्हेट बँकेत नोकरी केल्यानंतर आता जवळजवळ 10 वर्ष सारेगामानंतरची मी पूर्ण वेळ गाणंच करते. आय एम सो फॉर्च्युनेट की मला गाणं करायला मिळत आहे. ब्रेड अँड बटर आणि श्वास हे सगळं आता गाण्यातूनच मिळत आहे मला. खरं म्हणजे काय की आम्ही नेहमी लता दिदी अशा त्यांची गाणी गातोच, पण स्वतःचं गाणं गायला मिळावं असं प्रत्येक गायिकेला वाटतं. तर तसं आता गेल्या 10 वर्षात मी अनेक गाणी गायली, सिरियलसाठी गायली आहेत किंवा अल्बमसाठी गायले. तर आत्ता नुकतंच मी एक गाणं गायलंय, ती स्पर्श जागे अजून देही तू ज्ञात साजणा झाली. सगळ्यांची दिवाळी अतिशय सुख समृद्धीची, आनंदाची, भरभराटीची जवळ. तसंच आपल्या या 7 स्टार न्यूज चॅनलचा हा दुसरा वर्धापन दिन आहे. तर त्याच्याही चॅनलला शुभेच्छा, रसिकांना दिवाळीच्या शुभेच्छा. दिवाळी आणि येणार वर्ष सगळ्यांना खूप आनंदाचं. शिवकुमार खारकांडे, 7 स्टार न्यूज, पलूस.